महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने या उद्रेकाला कारणीभूत आहे. त्याचं कारण त्यांनी वारीच्या निमित्ताने त्यांना पूजा करू नये असा इशारा दिला गेला होता. तो प्राथमिक इशारा होता, परंतु त्यांनी वारीला न जाता वारकऱ्यांमध्ये गुप्त अहवालाच्या आधारे एक असुरक्षिततेचं वातावरण तयार केलं आणि गुप्त अहवाल फोडला त्यांनी. त्यांनी सांगितलं की साप सोडले जातील, त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होईल, वारकरी मरतील, अशा प्रकारची सानभूती वारकऱ्यांची मिळवण्यासाठी आणि मराठा समाजाची विश्वासार्हता संपवण्यासाठी ज्या मराठा समाजाने जगाला मराठा क्रांती मोर्चाचा संदेश दिला होता, शांततेचा संदेश दिला होता, त्यांच्याबद्दल अविश्वासाचं वातावरण तयार केलं, त्याचा मी प्रथम निषेध करतो. चंद्रकांत पाटील हे अत्यंत जबाबदार आहेत असं मी समजत होतो, परंतु त्यांनी आता असं सांगितलेलं आहे की पैसे देऊन कार्यकर्ते आणले गेलेले भाड्यानी आणि ते तोडफोड करतायत, तर याचा पण मी निषेध करतो. अशाच प्रकारचं रावसाहेब दानवेंनी बेजबाबदार वक्तव्य केलंय त्याचा पण मी निषेध करतो. हे जर आंदोलनाचं उद्रेक थांबवायचं असेल, कारण मला भीती वाटते नेहमी की नामांतराच्या वेळेस जे आंदोलन दोन दोन महिने चाललं होतं, तर तशा प्रकारचं आंदोलन पुढे चालू नसेल तर छत्रपती घराण्यातलं कुणीतरी, उदयन महाराज असतील, संभाजीराजे असतील, यांनी आता रस्त्यावर यायला पाहिजे, आव्हान केलं पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं राजकीय नेतृत्वावर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण या सगळ्या सामाजिक संघटना छत्रपती घराण्यावर प्रेम करतात, संभाजीराजेंवर तर प्रचंड प्रेम करतात, पण संभाजीराजेंना भारतीय जनता पार्टीने राष्ट्रपती कोठ्यातून खासदारकी दिली असल्यामुळं आता संघटनेला किंवा या आंदोलनाला नेतृत्व राहिलं नाही. समाजामध्ये अशी चर्चा आहे की संभाजीराजेंनी राजीनामा द्यावा आणि याचं नेतृत्व करावं, तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते.